राम राम मंडळी, आपली माती आपली माणसामध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. हे बघा, लाडूचं बीत चालू आहे, रव्याच्या लाडूचं बीत. मस्तपैकी रव्याचा लाडू बनवले, ते तुपात बनवले ते बी. अजून आपलं जोडगव्हाचं, जोडगव्ह आहे का खपली गहू, त्या खपली गव्हाचा रवा काढलाय आणि त्या रव्याचं मस्तपैकी तुपात भाजून लाडू आहे. रव्याचं लाडू तुम्हाला दाखवतो मी. कसं कसं बनवलं ते सांग बरं, थोड्या वेळात पटकन. ही घरचाच रवा असल्यामुळे जरा लालसर आहे. त्यात जोडगव्हाचा आहे, जोडगव्ह ही जास्त लाल असते. हा, लालसर दिसणार तुम्हाला. ही पांढरा नाही रवा, लाडू पण असं होते ते बघा, लालसर लालसर मस्त पैकी बघा. रवा चांगला तुपामध्ये भाजला आणि पाक करून टाकला. त्यात काजू बदाम सारळ मनोग टाकलं, मस्त पैकी झालं लाडू. चव पण लय भारी लागली बरं का. मी खाऊन बघितलंय मित्रांनो, अशी चव की अजून मला खाऊ वाटायला लागलाय बघा. नाही पण नको, जास्त जास्त बी खाऊन उपयोग नाही. जोडगव्ह आहे याच्यात, काजू बदाम आहेत आणि हे पचायला जड राहत. तूप आहे याच्यात आणि साखर पण असते, त्यामुळे थोडंच खाल्लेलं चांगलं. भरपूर बनवलंय, 2 किलो रव्याचं येत, 2 किलो रवा, 1 किलो किलोच्या पुढे 1.5 किलो साखर टाकली, कारण ह्या रव्याला साखर जास्त लागते. जास्त लागते का? घरचा रवा असला ना, साखर जास्त लागते. आणि आमचा जे रवा आहे का, ही जरा मोठा आहे. म्हणजे बघा, तुम्हाला असं दिसेल, जरा मोठा रवा आहे आपला, एकदम बारीक रवा नाही. हातावर व्यवस्थित दिसते, ते फुगलाय पण. फुगलाय का? भाजल्यामुळे. हा हा हा. आपण कढीपत्ता आणू, आईने सांगितलंय कढीपत्ता. कढीपत्ता आणू. हे बघा, इकडे काय अजून नवीन दिसतंय बघा. खेळ ए पोरानो, केळ पिकली रे, केळ पिकली, केळ काढा. हा, आईला चिवडा बनवायचा आहे, त्याच्यामुळं कढीपत्ता सांगितलंय ते ना. कढीपत्ता काढू, गावात जाऊ, गावातनं माघार येऊ आणि आपली कामं करू. काय 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 कामं आली ते आपल्याला शेतातली पण. पेरणी जवळजवळ झाली जमाय, पण अजून बाकीची रानं नीट करायची राहिली, ती तेवढी रानं नीट करायची ती आपल्याला. ते तुरीचं रान आहे, त्या तुराट्या आहे, त्या तुराट्या याच्यावरच लागते. त्या म्हणलं होतं रोटरने जाईल, पण आता त्या तुराट्या साधळ्यामुळं रोटरने काही नीट होणार नाही. आपण आलोय आता कढीपत्त्यापाशी. पत्ता ही फळं मला तर लई आवडते बाबा, गोड लागते खायला. ह्यात तो मस्त गोड रस निघतो आहे बाबा, रस निघलेला होता. हे बघा, ही रस रस आणलं काय आहे. कढीपत्ता आणला इथं बस का? लय झालं ना बस. आणि इकडे काय काय केले? चिवडा केलाय. बर, हि तळून ठेवलं काय तसलं? ते मिक्स करायचं झालं मग, चिवडा झालाच की झाला. एवढं कढीपत्ता कोथिंबीर तळून टाकायची, झालं मग मिक्स करायचं. बरं, सगळं झालंय म्हणजे. सगळं बर बर बर. तुला खायचं असेल तर थांब जरा. नाही मला नको आता, मी घेऊन जाईन वाटलं. घेऊन जा मग, थांब जरा. आणि ताते कुठे गेलं? ताते गेलं जेवायला. बर, चालतंय चालतंय. काय पाहिजे तुला? काय पाहिजे मने? काय पाहिजे? काय पाहिजे तुला? चिंटू लय लाजाळू कुत्र बर का? ही इतकं लाजाळू आहे की विचारू नका. एखादी मुलगी सुद्धा एवढं लाजत नाही एवढा लाजतो आहे ना रे चिंट्या. आणि मने लाजणार नाही काय नाही. काय झालं तुला? काय झालं? काय झालं माने? तुला काय झालं वरडायला? मग पहिला ठेव रे खायला, ठेव त्याला खायला. का काय झालं चिंटू? हे आपलं आयुर्वेदिक गोळ्या तयार झाल्या. अशा पद्धतीनं आम्ही गोळ्या बनवतो छोट्या 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 छोट्या.
मंडळी इकडं चालू आहे शेंगा झाडायचं, तर कशी काढते शेंगा काय माहिती. निघतेत का वाळलं का चांगलं खडंग वाळून द्यावं लागलं. अजून त्याला शेंगा वाळवावं लागतील, शेंगा वाळवावं लागतील ना. असं हेज हेज याला तर निघेल का, याला तर लगे निघत असं करलं सगळं निघत येईल. चला काय चवीला आहे का चांगली शेंग चांगलं चवीला होय. असं शेंगदाणा झालाय काढाय ना ह्याला अजून झालं का गोळा करून. बर बर बर. आता ही शेंगा काढायच्या का दुसरं काही काम करायचंय. शेंगा किती आहे गव्हात ह्यातलं काढलं असतं की लय गव्हात झालंय. गव्हातच काढू शेंगा उगाचा किती खायचा. बरं घ्यायचं का काढून मग आधी घेऊ की असं तोडलं की पटकन चालते. बस मग मी बी बसतो. दादा इथं जोडतोय. आई चांगली शेंगा आली ते का ग बरे द्या. आपल्याला खायला झालं टाइमपास झालं बाद झालं भाकरी बरोबर खायला शेंगा झाल्या का नाही आपल्याला. आपलं शेंगाला आपलं जाम चांगलं नाही बापू. आता ह्याच्यात थोडं काय काय लावायचं भाजीपाला लावायचा आपल्याला काय काय लागते ते लावायचं. जे आपल्या रानात येत ती लावायचं भाजीपाला. तू वरच्या रानातल्या तुराट्या पण इसून घेऊ का. फनानी इचू वाटलं असं ते निघणार नाही ना. फन घालू फनानी जिथं तिथं उचलायचा. मी तर काल आयलं तसंच म्हणतो आणि ती काढून कारण की आता रोटरलं का नाही. रोटरून ती बोगा होणार नाही. तुराट्या सादळल्या आहे त्याच्यामुळे अडचणी येणार आहे त्याला. आणि त्यात करू काहीतरी कांदा करायचं म्हणते ना करावं म्हणते. मग आता सगळ्यांचा विचार अजून काय नाही त्याला विचार करायचा काय शेती म्हणजे काय नाही. एक निर्णय घ्यायचा असं फट करणं कांदा करायचा करू कांदा पावसाळी कांदा ना पावसाळी करायचा करू पावसाळी. अजून पाऊस उघडल्यावर निघावा अशा हिशोबात करू आपण. म्हणूनच उशिरा करायचं जरा. आपल्या तुरीची मिटिंग त्याची घाई संगणी येऊन बरं का फक्त. नाही कांदा उशिरा जरी केला ना तरी नाही येत. आई आई कांदा करायचं पण तसलं तिकड तिकत तुम्हाला सांगू का कुरसुंगी कांदा केला तर किती दिवस लांबणीवर पडला काढायचा. आणि लाल कांदा केला का नाही तर तुरीच्या आधी निघतो. कुठला करायचा तुमच्या मनाने बघा. फुरसुंगी इसकाटून जमल का करायला. जमते की जमते जमते सारं टाकावं लागतं आधी मग इसकाटावं लागेल. सारंगी एक आणू आपल्याला. आई आपण ती तसं काय तसं डोळ्यात हे रस जाणार लय रसाचं नसवा. ती काय होतंय तर बरेच्यानं भाकरी खाताना कांदा चिरला का नाही. आमच्या बापूच्या डोळ्यात कांद्याचा रस जातो आणि त्याला ती नको वाटतं. मग ती म्हणतो दुसऱ्या जाते कांदा करायला. कांद्याचं म्हणणं आहे कांद्यात रस नसतो बापू जात त्याची रस उडतो का. नाही फुरसुंगी कांदा जरा थोडा तिखट असतो. तिखट असतो ती फुरसुंगी कांदा जरा तिखट आहे. काय कमी तिखटवाला करू. हा खाली बी शेंगा आदळ्या पडते बरं का. एक घेचून घ्यायची लगे त्यातनं फुसके शेंगा किडके शेंगा बाजूला काढावं लागणार. ती काय होतं माहितीये का पुन्हा असं वाऱ्यावर सोडलं की निघून जाते त्या. तर मंडळी आपलं शेंगा तोडून झाल्या सगळ्या. तर पाटी आहे आता आपण घाणगुण काढायला चालू करू गवत. हे झालं दिवस मावळून गेला आता जायचं जेवण बनवायचं आणि झोपायचं.